देवाच्या दारात आता ड्रेस कोडचा घाट घालण्यात आलाय. राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड अर्थात वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर महासंघाने घेतलाय. याची सुरुवात नागपूर पासून झाली आहे, पाहूयात. आता महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा मोठा निर्णय. नागपुरातील चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू. आता तुम्ही मंदिरांमध्ये हवे तसे कपडे परिधान करून जाऊ शकत नाही. काही विशिष्ट कपड्यांना महाराष्ट्र मंदिर महासंघानं कडाडून विरोध केलेला आहे. याची सुरुवात ही नागपूरमधून झाली आहे. महाराष्ट्र मंदिर परिषद संपन्न झाली, यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. मंदिर महासंघाच्या वतीने नागपूर जिल्ह्यामध्ये 25 अधिक मंदिरांमध्ये येत्या महिनाभरामध्ये अशा प्रकारची वस्त्रसंहिता लागू होईल यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि महाराष्ट्रभरामधल्या 300 अनेक ठिकाणी अधिक जी मंदिरं आहेत या ठिकाणी हा लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल. फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश करता येणार नाही. मंदिराचं पावित्र्य टिकवलं गेलं पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून वस्त्रसंहिता लागू. तमिळनाडूमध्ये उच्च न्यायालयानं वस्त्रसंहिता लागू करण्याचे आदेश दिले होते. ही जागृती आणि प्रबोधनाची प्रक्रिया असल्याचं मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितलंय. थोड्या मंदिरात वेगवेगळे संस्कार असतात, ते आपण ते रूढी परंपरा पाळायला पाहिलं आहे. पण तुम्ही कोणतरी जीन्स घालून गेलं आणि शर्ट घालून घेतलं आणि बाहेरनं जर दर्शन घेतलं तर काही चुकीचं नाही आहे. पण तुम्ही जर शॉर्ट पॅन्ट घालून गेला, व्यवस्थित कपडे घातले नाही, तर ते कोणालाच पटणार? ही आपली भारतीय संस्कृती नाही. हा निर्णय केवळ भक्तांसाठी आहे की पुजाऱ्यांसाठी सुद्धा आहे हे एकदा मंदिर समितीनं जर जाहीर केलं तर ते बरं होईल. कारण भारतीय संविधानाच्या नियमानुसार कोणी लहान आणि कोणी मोठा नसतो. राज्य शासनाच्या ताब्यात असलेल्या मंदिरांमध्ये हा निर्णय लागू करावा अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करणार असल्याचं घनवट यांनी सांगितलंय. सध्या नागपूरमधल्या श्री गोपालकृष्ण मंदिर म्हणजे धंतोलीतलं, त्यानंतर बेलोरीमधलं श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, कानोली बारामधलं श्री बृहस्पती मंदिर, हिलटॉप इथलं श्री दुर्गामाता मंदिर, या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता अर्थातच ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिर प्रशासनानं सुद्धा असाच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र त्याला कडाडून विरोध झाला. अखेर मंदिर प्रशासनानं आपला निर्णय मागे घेत कुठलाही ड्रेस कोड नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मंदिर महासंघाच्या ड्रेस कोडच्या निर्णयावर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय डाब, साम टीव्ही न्यूज, नागपूर.